लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर रस्त्यावरील दुभाजकामध्ये असलेले क्रॉसिंग ब्लॉकच्या साह्याने बंद करण्यात आले. या क्रॉसिंगमुळे बँकेशेजारून महात्मा फुले चौकाकडे ये जा करणाऱ्या वाहनांची सोय होत होती. तथापि वाहन चालक या क्रॉसिंगमधून आडव्या तिडव्या पद्धतीने वाहने घुसवीत असल्याने रस्त्यावर वाहतूक कोंडीबरोबरच अपघाताचे प्रमाणही वाढले होते. ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने सदर क्रॉसिंग बंद केले. परंतु अपघात टाळण्याच्या दृष्टीने अंमलात आलेली सदरची उपाययोजना आता पुन्हा अपघातासाठी कारणीभूत ठरत असल्याचे समोर आले आहे. जिल्हा बँकेसमोरील क्रॉसिंग बंद असल्याने महात्मा फुले चौक तसेच जिल्हा बँक उज्ज्वल कॉम्प्लेक्समधून बाहेर पडणारे वाहन चालक उलट्या दिशेने मार्केट चौकाकडे येतात. त्यामुळे जाणारी आणि येणारी वाहने समोरासमोर येत असल्याने अपघाताच्या घटना घडत आहे. त्याचबरोबर मार्केट यार्ड चौक ते जुने बसस्थानका दरम्यानच्या रस्त्यावर नेहमीच वाहन चालक आडव्या तिडव्या व चुकीच्या पद्धतीने वाहने चालवितांना आढळून येत आहे.